नमस्कार, मी दीपाली जठार माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीसाठी मऊ तिळगुळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहतोय. तर त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मी चांगले खरपूस भाजून त्याचे सालं काढून घेतलेत. त्याचबरोबर एक वाटी तीळ तेही खरपूस भाजून घेतलेत. तर या वाटीनेच मी आता दोन वाट्या गूळ घेते. याच वाटीने शेंगदाणे आणि तीळ घेतले आहेत. त्याच मापाने तो गूळ घेतला आहे. तर सगळ्यात आधी एका ताटाला आपल्याला आणि वाटीला तूप लावून ठेवायचं आहे, ज्याच्यात आपण वड्या थापणार आहोत. आणि आता शेंगदाणे मिक्सरला फिरून घेऊयात. शेंगदाणे फिरवताना आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करायचा आहे, म्हणजे तो चिकट होणार नाही. त्याची पावडर सुट्टी अशी होईल. थोडीशी जाळी भरडी आपल्याला करायची, खूप फाईन पावडर नाही करायची. तर ही पावडर झाली. याच पद्धतीने आपण तीळसुद्धा मिक्सरला फिरून घेणार आहोत. तीळसुद्धा फिरवताना आपला ऑन ऑफ करायचं, म्हणजे त्याचं जास्त तेल सुटणार नाही आणि त्याची पावडर चिकट अशी होणार नाही, तेलकट होणार नाही. ही थोडीशी जाळी भरडी ठेवली आपण. आता हे दोन्ही मिक्स करून घेऊयात. इथे तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपण. आपलं एकदम अर्धा पाव चमचा आपलं जायफळ पूड घालायचे. ते मी जायफळ किसून घेते. जायफळमुळे वड्याला वास छान येतो. त्याचबरोबर एक 4 ते 5 वेलदोडे मी कुटून घेतले. तीही पावडर आपण टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊया दोन्ही पण. आणि त्या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप चांगलं पसरून घ्यायचं आहे कढईमध्ये, जेणेकरून आपण जेव्हा गूळ घालू तेव्हा तो कढईला डायरेक्ट चिकटणार नाही. कारण गूळ चिकटला तर तो करपायला सुरू होईल. तथा गूळ घालायचे, गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आपल्याला इथे. गूळ आपल्याला इथे फक्त वितळवायचं आहे, याचा पाक नाही करायचा आहे. त्यामुळे गूळ आधीच एकदम बारीक चिरून घेतला आहे मी. आता एक छोटा चमचा पाणी घालायचं आहे, म्हणजे गूळ वितळायला मदत होईल. इथे पाणी नाही घातलं तरी चालेल. आता बारीक गॅसवर गूळ वितळू द्यायचं आहे. गूळ वितळायला सुरू झाली आहे. थोडे गुळाचे खडे आहेत, ते चमच्याच्या मागच्या साईडने दाबून आपल्याला वितळून घ्यायचे. सगळा गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे, आपल्याला एकही खडा नको याच्यामध्ये. गूळ आपला आता व्यवस्थित वितळलाय. तर शेंगदाणे आणि तिळाची जी पावडर केली आपण, ती बॅचेसमध्ये आपण घालूयात. आणि ही पावडर घालताना आपल्याला तर गॅस बंद करायचा आहे. आता सगळी पावडर घालूया आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपल्याला बंद गॅसवरच करायचं आहे. एकजीव झाले. आता हे एकजीव झालेलं मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटलीमध्ये घालायचे, ज्याच्यामध्ये आपण वड्या थापणार आहोत. आणि वाटीला तूप लावले आपण मागच्या साईडला, त्याच्याने पसरून घेऊयात.
हे मिश्रण गरम असताना मऊच असतं, त्यामुळे हे पटकन पसरलं जातं. या हलक्या हाताने आपण हे सगळे एक समान पसरून घ्यायचे. तुम्हाला वड्या किती पातळ किंवा जाड हव्यात त्या हिशेबाने तुम्ही ताटली वापरू शकता. पातळ वड्यासुद्धा छान पडतात, त्याच्या अजिबात मोडत नाहीत. तर मी सगळं एक लेवलला करून घेतले. आपले सगळं गरम असतानाच करायचे. आता हे करून घेतलं आहे मी सगळं. गरम असतानाच आपल्या जो काप पण द्यायचे आहेत. त्यासोबतच तुम्ही खोबऱ्याचा किस जरी वरून टाकला तरी चालेल. तर मी चव 2 चमचे डेझिकेटेड कोकोनट घातले आणि ते वाटेच्या साईडने मागच्या साईडने ते दाबूनसुद्धा घेतले, म्हणजे ते त्यात व्यवस्थित फसेल. आता हे सगळे कट मी देऊन घेतले. खोबऱ्याच्या किसमुळे वडी दिसायला पण चांगली दिसते आणि चवीला पण चांगलं लागते. तर ते गार होऊ द्यायचे. साधारण कोमट असताना मी ह्या वड्या काढल्यात. आता तर ताटाला तूप लावल्यामुळे ते अजिबात चिकटले नाही आहेत, व्यवस्थित निघत आहेत. तर हे मी सगळ्या वड्या काढून घेते. चवीले ह्या खूप भंडार झालेल्या आहेत, मस्त झाल्यात. ह्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबात बिघडत नाहीत आणि अजिबात किचकट अशी रेसिपी नाही आहे, खूप सोपी अशी रेसिपी आहे. फक्त आपलं गुळाचं प्रमाण जितकं आपण शेंगदाणे किंवा तीळ घेतो तितकंच घ्यायचं आहे. आपल्या वड्याबरोबर बनतात मग. आणि तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.